नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कोरोनाच्या महामारीमुळे गेले अनेक दिवस आपला देश लॉकडाऊन मध्ये होता त्यानंतर आता हळूहळू लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवला जातोय यामध्ये उपासमारी असेल बेरोजगारी असेल या समस्या उभे आहेत त्याचबरोबर सध्या लैंगिक समस्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या समस्या देखील असून उभ्या आहेत पोलिसांसमोर त्याही नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय महाराष्ट्रासह देश आणि संपूर्ण जग कोरोना महामारीमुळं अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये होता कोरोनाच्या ना ना या भयंकर आपत्तीमुळे भूतो ना भविष्यती अशी परिस्थिती सर्वांनी अनुभवली बावीस मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली त्यामुळे शाळा महाविद्यालयं क्लासेस यासह मोठ्या कंपन्या ऑफिसेस हॉटेल्स प्रवासी वाहतूक सर्व काही बंद करण्यात आलं त्यामुळं सर्वजण आपापल्या घरी अडकून होते अशा परिस्थितीत आपल्या लैंगिक गरजा भागवणं कठीण झालं होतं याचा मोठा परिणाम तरुणाईच्या मानसिकतेवरती होण्याची दाट शक्यता होती लॉकडाऊन कोरोना हा संसर्गिक रोग असल्यामुळं त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून वेश्या व्यवसायही धोक्यात आला त्यामुळं लैंगिक सुखाची गरज पूर्ण करण्यासाठी तोही मार्ग बंद झाल्यानं तरुणाईची कुचंबना झाली कुचंबना झालेली ही तरुणाई आता भविष्यात अनलॉक होत असताना अनेक समस्यांसमोर उभी ठाकली आहे बेरोजगारी उपासमारी यांसह लैंगिक अत्याचार आणि बलात्कार त्याचबरोबर विनयभंगाच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हानही समोर असणार आहे लॉकडाऊन झालेली तरुणाई अनलॉक होत असताना आवेगात येऊन अनेक चुकीची पावलं उचलू शकते त्यात विनयभंग लैंगिक अत्याचार तसंच बलात्कार यांसारखे गुन्हे घडू नयेत हेच मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे त्यासाठी पोलीस यंत्रणेसमोरही मोठं आव्हान आहे तेव्हा कोरोनाच्या महा या महामारीनं आणि या मोठ्या संकटानं सोबतच अजूनही बऱ्याच संकटांना आपल्यासमोर आणून उभं केलं आहे हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज